नमस्कार, मी स्वप्नाली जगोजी, स्पीड न्यूज लाईव्ह 24 सोशल ऍक्टिव्हिस्ट या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उडान फाउंडेशन संचालित उर्वी वुमेन्स क्लब महिला आणि महिलांसाठी उभा केलेला एक आगळा वेगळा व्यासपीठ, याचे डिरेक्टर सौ राधिका कुमठेकर आणि सेक्रेटरी सौ सारिका पाटील आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की ही संस्था कशा पद्धतीने सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून कार्यरत आहे, कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीने हे कार्य होतात. सर्वप्रथम तुम्हा दोघींचं पण खूप खूप स्वागत आजच्या या विशेष भागामध्ये. वेलकम. धन्यवाद. तुमच्याबद्दल आणखी थोडीशी माहिती मला जाणून घ्यायला आवडेल. पहिला राधिका मॅम तुमच्या. ओके, नमस्कार. माझं नाव सौ राधिका अमित कुमठेकर. मी व्यवसायाने इंटेरियर डिझायनर आहे, पण मी आता सध्या शॉप मध्ये असते आणि तसंच मी रेकी मध्ये सुद्धा ग्रँड मास्टर आहे. आणि उडान उर्वी बद्दल जर सांगायचं झालं तर उर्वी जी आमची वुमन्स क्लब आहे, ते उडान फाउंडेशनच्या माध्यमातूनच हा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे, जो फक्त आणि फक्त महिलांसाठी आपण स्थापन केलेला आहे. आणि ह्याचे जे फाउंडर आहेत ते आहेत भूषण लाल. की ही जी संस्था आहे ही एका युवकानं, ध्येयवेड्या युवकानं ही महिलांसाठी निर्माण केलेली आहे. खरोखर ही आपल्या सर्वांसाठी, महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल. नमस्कार, मी सौ सारिका पाटील. मी एक गृहिणीच आहे आणि सोशल वर्क करण्याची मला आवड आहे. उर्वी वुमन्स क्लब मध्ये मी आता सचिव या पदावरती काम करत आहे. खूप छान. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या दोघींना की तुम्ही एवढा छान प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे. 25 महिला यामध्ये कार्यरत आहेत जे सगळे मिळून हे प्लॅटफॉर्म वरती काम करतात. तर आता कशा पद्धतीने हे कार्य होतात आणि कशा पद्धतीने हे काम सुरू आहे ते आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम मला राधिका मॅम तुम्हाला विचारायला आवडेल की महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी वुमन्स क्लब जो फॉर्म केला आहे, तर ते कशा प्रकारचा वाटा तुमचा त्याच्यामध्ये आहे आणि कशा पद्धतीने हे कार्य होतात? महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हा विषय जेव्हा आपण मांडतो तर ह्या फक्त आपण कागदावरच गोष्टी आपण तिथल्या पुरताच मर्यादित ठेवतो, पण या उडान फाउंडेशनच्या माध्यमातून आपण रोज महिलांना जास्तीत जास्त प्रकारे रोजगार निर्मिती करण्याचं काम आपण या मार्फत करत आहोत. म्हणजे शहरी असू दे, ग्रामीण असू दे, तर ह्या सर्व प्रकारच्या सर्व स्तरातील महिलांना आपण रोजगार देण्याचं काम उर्वी वुमन्स क्लब ह्याच्याद्वारे आपण करत आहोत. आणि ही जी संस्था आहे आपली उर्वी वुमन्स क्लब जे आहे ते उडान फाउंडेशन यांच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. की जिथे महिलांसाठी फक्त एक हक्काचं व्यासपीठ मिळावं ह्याच्यासाठी आपण हे उर्वी वुमन्स क्लब हा स्थापन केलेला आहे. खूप छान. म्हणजे आणि मला इथे एक गोष्ट आवर्जून ऍड करायला आवडेल की आपल्या उडान फाउंडेशनला आतापर्यंत 18 राज्यस्तरीय आणि एक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे ही आमच्यासाठी. गोष्ट आहे, तुम्ही इतक्या छान आहात, म्हणजे कार्यरत आहात इतक्या छान पद्धतीने. पुढचा प्रश्न मला मॅम तुम्हालाच विचारायला आवडेल. उर्वी वुमन्स क्लब याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्ही देऊ शकाल? आता राधिका मॅम जशा बोलल्या की उडान फाउंडेशनच्या माध्यमातूनच आपण, उडान फाउंडेशन हे एक ओव्हरऑल बेघर बेवारस मनोरुग्ण तसेच गरजू विद्यार्थ्यांना वगैरे मदत करणं, खूप सारे असे याच्यामध्ये उपक्रम राबवले जातात आणि महिलांसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये काम केलं जातं. पण ह्याचा इतका मोठा असा व्याप आहे की स्पेसिफिक महिलांसाठी असं काही वेगळं जास्त असं करता येत नव्हतं, म्हणून उर्वी हा महिलांसाठीचा फक्त एक ग्रुप सरांनी वेगळाच आपण, जेणेकरून महिलांना ह्याच्यामध्ये जास्त फोकस करता येईल, त्यांच्यावर जास्त काम करता येईल यासाठी आपण उर्वी या ग्रुपची स्थापना केली. काय सांगू इच्छिता वुमन्स क्लब बद्दल? हा, उर्वी वुमन्स क्लब मध्ये आपण जवळजवळ 1400 ते 1500 स्त्रियांना आपण काम दिलेलं आहे. तर कसलं काम? तर कापडी पिशव्या ज्या आपल्या कोल्हापुरात अनेक मॉल्स आहेत तिथे ज्या पिशव्या आहेत, तर ह्या आपल्या महिलांच्या माध्यमातून महिलांना आम्ही काम, म्हणजे उर्वी वुमन्स क्लब द्वारे आम्ही काम देतो आणि त्या महिलांनी त्या मटेरियल सुद्धा उर्वी वुमन्स क्लब द्वारे दिलं जातं. फक्त त्यांनी ते शिवून देण्याचं काम त्या करतात आणि त्याच्याबद्दल आपण त्यांना योग्य तो मोबदला देतो, ज्याच्यामुळे महिला ही स्वावलंबी बने हे महत्वाचं कार्य आपण ह्या प्लॅटफॉर्मद्वारे साधतो. अगदीच. आणि इथून म्हणजे कुठेही तुम्ही कुणाकडून डोनेशन वगैरे न घेता स्वतःहून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून हे प्लॅटफॉर्म क्रिएट करून देता.
उर्वी फाउंडेशन मार्फत म्हणजे आम्ही सगळ्या ज्या महिला आहेत 25 आम्ही महिला आहेत सगळ्या आणि आमचे भूषण लाड सर कमिटी मेंबर सगळे तर आमचं असं मत आहे आमच्या सगळ्यांचं की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही ही संस्था ऍक्च्युअली निर्माण केलेली आहे आणि खरोखर गरजवंतांना मदत आणि महिला सक्षमीकरण हे व्हायला पाहिजे महिला स्वावलंबी बनायला पाहिजे याच्यासाठी आपण उर्वी वुमन्स क्लबची स्थापना केलेली आहे मनोरंजन जे मनोरंजन किंवा सामाजिक उपक्रम आहेत त्याबद्दल थोडस तुम्ही सांगू इच्छिता हा नक्कीच आत्ताच आपण कसं घर बसल्या आपण लॉकडाऊनमुळे सगळेच हे महिलांसाठी काहीच असं वावच नव्हता मग आपण घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आता ऑगस्ट महिन्यामध्ये आयोजित केलेली सांस्कृतिक ह्याच्यामध्ये आणि आता येत्या दिवाळीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करत आहोत त्याचं नियोजन चालूच आहे आपलं आणि पुढेही प्रत्येक महिन्याला असं म्हणता येईल पण जसं जसं पुढं जसं अवेलेबल होत जाईल तसं जसं वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतच मनोरंजन पण आहे एक सोशल ऍक्टिव्हिटी आणि मनोरंजन सामाजिक सामाजिक उपक्रम प्लस मनोरंजन की महिलांच्या कलागुणांना वाव मिळायला पाहिजे तर ह्याच्यासाठी आपण सगळ्या स्तरावर आपण प्रयत्न करत आहोत अगदी कोविडचा जो काळ आहे आता तर त्यामध्ये ही संस्था कशा पद्धतीने कार्यरत होती कोविड मला इथं जास्त आवर्जून सांगावं असं वाटतंय की महिलांचं जे आमचं पिशव्यांचं काम जे चालू होतं की पिशव्या ह्या सगळ्या महिलांसाठी रोजगार निर्मिती होती पण लॉकडाऊनच्या काळात काय झालं की हे सगळं काम स्तब्ध झालं कारण मॉल सगळे बंद झाले मग अशा वेळेला महिलांना रोजगार द्यायचा काय हा प्रश्न समोर आवासून उभा होता तर त्यासाठी ग्रामपंचायतीकडून आम्हाला बाय लकीली इतक्या छान मास्क बनवण्याच्या ऑर्डर मिळाल्या तर आम्ही खरोखर आमच्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या कोविड योद्ध्यांमध्ये एक मी त्यांना मेन्शन करीन त्या सुद्धा कोविड योद्धा आहेत की त्यांनी हे मास्क निर्मितीचं कार्य आमच्यापर्यंत ह्या महिलांनी आम्हाला पोहोचवलं आणि ज्यांना गरज आहे तिथं ते आम्ही सप्लाय केले ग्रामपंचायत असू दे नंतर तर इतका मास्कचा तुटवडा जाणू लागला की मेडिकल स्टोअर्स मधून सुद्धा ऑर्डर यायला सुरुवात झाली आम्हाला त्यावेळी ह्या सगळ्या रणरागिणी आमच्या खूप छान पद्धतीने काम करत होत्या खूप छान आता कोणत्या कोणत्या भागांमध्ये हे सगळं कार्य सुरू आहे आता कोल्हापूरमध्ये इचलकरंजीमध्ये जयसिंगपूरमध्ये चालू आहे या सगळ्या तसंच बचत गटांच्या माध्यमांद्वारे पण आपलं हे काम सगळं चालू आहे अच्छा बचत गट बद्दल पण मला थोडस जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने महिलांसाठी व्यासपीठ निर्माण करतं उर्वी फाउंडेशन हा बचत गट म्हणजे कसं आहे बचत गटांच्या माध्यमातून आपण जे पिशव्यांचं काम आहे की जी बचत गटांचे जे प्रमुख आहेत त्यांना दिल्यानंतर त्या ते काम करून घेतात की ज्याच्यामुळं हे आमचं काम अजून सोपं व्हायला आम्हाला मदत होते खूप छान जास्तीत जास्त रोजगार निर्मिती पण होते खूप छान आणि जे प्रोडक्ट्स म्हणजे तयार केले जातात तेच प्रोडक्ट्स सेल आउट करण्याचं सुद्धा काम मार्केटिंगचं या फाउंडेशन तर्फे केलं जातं हो बरोबर म्हणजे आम्ही त्याच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय महिलांचाच तो पण फक्त की ज्याच्यामुळे हिच्याकडे जर हे कौशल्य असेल तर तिने ते त्या ह्याच्यावर आपले ही एखादी महिला जर एखादी वस्तू छान पद्धतीने बनवत असेल तर ते तिने ते कन्सेप्ट तिथं मांडून तिला ग्राहक मिळवून देण्याचा सुद्धा आमचा पूर्ण प्रयत्न असतो सामाजिक मध्ये मला अजून एक ऍड करायला आवडेल आपण आताच कोल्हापूर महानगरपालिकेला शैनीदान त्यांनी एक मांडलेलं सर्वांपुढे की शैनीदान मग आपण सगळ्यांना आवाहन केलेलं की शनिदान करण्यासाठी मग त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि अजून चालूच आहे त्याचं शेणी देण्याचा उपक्रम आमचा आता राबवला जातो 30,000 शेणी पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लवकरच छान पुढच्या काही दिवसात आम्ही त्या कोल्हापूर महानगरपालिका स्मशानभूमीकडे आपण सुपूर्त करत आहोत खूप छान हा पण एक उपक्रम खूप सुंदर आहे तुमचे फ्युचर प्लॅन्स कशा पद्धतीने आहेत म्हणजे इन फ्युचर आता काही दिवाळी आहे तर ह्या वेळेला कशा पद्धतीने ते कार्य होणार आहेत आताच आपण आता येत्या दिवाळीमध्ये दिवाळीचं औचित्य साधून आपण कॅन्डल मेकिंग तसंच साडीच्या पदराला गोंडे लावणे यासारखं प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे त्याची नाव नोंदणी आता सुरू आहे आणि हे सर्व अगदी माफक दरात अगदी म्हणजे कधी कधी तर आम्ही फ्री सुद्धा देतो पण जिथं शक्य नसेल तर ते अगदी अल्प शुल्क घेऊन आपण हे प्रशिक्षण देतो ग्रामीण भागातल्या महिला याला जास्ती अटॅच असतील तर त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट केला हो
सगळीकडून त्याचा प्रतिसादही तुम्हाला छान मिळतो. छान छान मिळतो. आणि त्याच्यानंतर आता दिवाळीमध्ये हे दोन प्रशिक्षण झाले की लगेच फराळ बनवणे, शोभेच्या वस्तू बनवणे, फक्त प्रशिक्षण न देता त्यामधून त्या महिलांना त्यांचं काहीतरी घर बसल्या व्यवसाय निर्माण व्हावा आणि त्यातून त्या चार पैसे मिळू लागतील आणि स्वतःच्या पायावर उभं राहतील या दृष्टीनं आम्ही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यापुरतं मर्यादित न राहता पुढे जाऊन त्यांना ग्राहक मिळवून देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत असतो. खूप छान. म्हणजे एक महिला एका महिलेला सपोर्ट करते हा बरोबर एक खूप छान कन्सेप्ट आहे. म्हणजे महिलाच महिलांसाठी पुढे येतात, त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म क्रिएट करतात. खूप छान कन्सेप्ट हा आहे तुमचा. त्यानंतर दिवाळीसाठी आणखीन काही विशेष तुम्ही करणार आहात? त्याच्यानंतर आपण इन फ्युचरमध्ये महिला, आजची जी महिला आहे ही स्वावलंबनाबरोबरच ती आत्मसंरक्षण पण तिनं स्वतःच करता यावं ह्याच्यासाठी आम्ही आत्मसंरक्षणाचे शिबिर सुद्धा घेणार आहोत. आरोग्य शिबिर आम्ही घेणार आहोत की आजची महिला ही आरोग्याविषयी जागरूक असली पाहिजे. नुसतीच महिला नाही, त्याच्याबरोबर युवती सुद्धा. हल्ली मुली डाएटच्या ह्याच्यामध्ये खूप हे होतात, वाहवत जातात, पण त्यांना पौष्टिक आहार कशा पद्धतीने घेतला पाहिजे तर हे सुद्धा आपण त्याकडे तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्याचं सुद्धा आपण प्रशिक्षण त्यांना देणार. ग्रामीण भागामध्ये पण महिलांचं खूपच हिमोग्लोबिनचं प्रमाण वगैरे कमी असतं, त्यामुळं आरोग्य शिबिर वगैरे आपण राबवण्याचं आयोजित करण्याचं आता आमचं चालूच आहे आमचं त्या पद्धतीने. त्यानंतर रोजगार निर्मिती आपण आता अपकमिंग मध्ये जास्तीत जास्त महिलांसाठी रोजगार निर्मिती कशा प्रकारे करता येईल, तसंच आपल्या शासनाच्या ज्या वेगवेगळ्या महिलांसाठीच्या योजना असतात त्या तळागाळातल्या महिलांना खूप माहीतच नसतं. म्हणजे एखादी महिला जर विधवा असेल तर त्यांच्यासाठी पण खूप साऱ्या अशा योजना असतात, त्याबद्दल माहित नसतं. मग अशा योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण येत्या काही दिवसांमध्ये करणार आहोत आणि खूप सारे असे उपक्रम आहेत आपण त्यांच्यासाठी राबवणार आहोत. खूप छान, खूप छान कार्य तुमचे सुरू आहे. तर शेवटचा प्रश्न, व्ह्यूअर्सना तुम्हाला काही मेसेज देऊ इच्छिता तुम्ही दोघी? हा, मी आता आमचे जे उर्वी वुमन्स फाउंडेशन जे आहे, आमचं क्लब जो आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही एक त्या उर्वी वुमन्स क्लबचा एक लोगो तयार केलाय. तो लोगो सुद्धा इतक्या छान संकल्पनेनं मांडलाय सरांनी की एक स्त्री आहे, स्त्रीच्या भोवती चौकट आहे, चाकोरीबद्ध जीवन जगत असते स्त्री, आणि त्या चौकटीच्या बाहेर एक स्टार आहे, चांदणी, आणि ती हातानं त्या चांदणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही कन्सेप्ट इतकी सुंदर आहे ना, तर त्याच्या बाबतीत मला सर्व महिलांना एक संदेश द्यायचा आहे किंवा मला सर्व स्त्रियांना एक आवर्जून एक सांगायचं आहे जे मी माझ्या कवितेच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला सर्वांना. तूच शक्ती, तूच भक्ती, नमन तुला हे स्त्री शक्ती, घेऊन स्वातंत्र्याचे भरारी पंख, कवेत घे तुझी या स्वप्नांचे रंग, होऊन निर्भया स्वावलंबी, जुगारून दे चौकटीतल्या बंधनांची बेळी, गरजवंतांना देऊन मदतीचा हात, तूही दे आज उर्वी वुमन्स क्लबला साथ, तूही दे आज उर्वी वुमन्स क्लबला साथ. खूप सुंदर, खूप सुंदर कविता तुम्ही केली होती. थँक्यू. तुम्ही एक छोटासा मेसेज काय व्यूअर्स देऊ इच्छिता? मेसेज असं बोलता येणार नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की निस्वार्थ भावनेने आणि एका ध्येय वेड्या तरुण युवकाने आम्हा महिलांसाठी एक, म्हणजेच आपले भूषण लाड सर यांनी महिलांसाठी एक छोटस रोपटं लावलंय आणि त्याच त्या रोपट्याचं आमच्या आता उर्वीच्या माध्यमातूनच ते थोडस भरत चाललंय आणि भविष्यात नक्कीच त्याचा एक खूप मोठा वटवृक्ष होईल. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हा, त्याचा लाभ घ्या. आणि दोघी पण सर्वांना आमचं विनंती आहे की सर्वांनी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या सहकार्याने आमच्या नेहमी पाठीशी असू दे. खूप छान. उर्वीचे काही नंबर्स, कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे तुम्ही शेअर करू इच्छिता किंवा काही मेल ऍड्रेस किंवा असं काही जिथे कॉन्टॅक्ट करू शकतात लेडीज तुम्हाला? आता कसं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सध्या, तर तुम्ही फेसबुकला जरी बघितलं, फेसबुकच्या पेजला लाईक करून ग्रुप आहे, त्यांना अप्रूव्ह डिरेक्टली अप्रोच होऊ शकता आणि तिथे तुम्ही त्यांच्याशी अटॅच होऊ शकता, कनेक्टेड होऊ शकता. आणि कोणी ह्याच्यामध्ये विदाऊट फी, आम्ही कुठलेही चार्जेस न घेता वुमन्सना आम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून घेत आहोत, त्याच्यामुळं भरभरून तुमचा प्रतिसाद आम्ही अपेक्षा करतो आणि तुम्ही नक्की द्यावा ही नम्र विनंती. खूप छान.
तर आज आपल्यासोबत उर्वी फाउंडेशनच्या मेंबर्स इथे होत्या. डिरेक्टर राधिका कोमठेकर आणि सारिका पाटील सेक्रेटरी आहेत. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना अपील केलीच आहे तर ज्यांना प्लॅटफॉर्म सर्वसामान्य लेडीजना ज्यांना प्लॅटफॉर्म क्रिएट करून देत आहेत त्यांनी नक्कीच फेसबुकच्या त्यांच्या पेजवरती लॉग इन करून डिरेक्टली त्यांना अप्रोच तुम्ही करू शकता आणि त्यांना कनेक्ट होऊ शकता. तुम्ही जे आलात खूप खूप धन्यवाद. स्पीड न्यूज लाईव्ह बोलतात स्पीड न्यूज लाईव्हला पण आमचे खूप खूप आभार. खूप तुम्ही आम्हाला इथं बोलून आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.